मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवकाशी 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 काशी काशी शिव शिव असं म्हणत महाशिवरात्रीच्या शुभेच्छा आपण सर्वांना देत असताना मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या पाठीमागे जो सुवर्ण कळस दिसतो आहे तो आहे श्री काशी विश्वनाथजी यांचा. आणि ज्या ठिकाणी उभा आहे तिथूनच समोर गंगा मैया, गंगा नदी, गंगा घाट आणि प्रत्येकाची इच्छा असते एकदा तरी गंगेचं दर्शन घ्यावं, श्री काशी विश्वनाथांचं दर्शन घ्यावं, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं. आज आपण या वाराणसी बनारस काशी क्षेत्री आलेले आहोत. श्री काशी विश्वनाथांचं दर्शन घेऊन त्या कळसाला नमस्कार करून आता नेने कुटुंबाकडे आलेले आहोत. स्वाती प्रवीण नेने या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत. सुंदरपूर इथे राहणाऱ्या स्वाती प्रवीण नेने यांना बोलतं करूया. चला लगेचच जाऊन भेटूया नेने कुटुंबाला. मी सौ स्वाती प्रवीण नेने. मी एक शिक्षिका आहे आणि माझं शिक्षण MA BEd झालेलं आहे. मला मुलांना शिकवणं खूप आवडतं आणि मी त्यांच्याबरोबर खूप एन्जॉय करते. माझा जन्म वाराणसीचा आहे पण माझं आजोळ महाराष्ट्रातलं आहे आणि पुष्कळसारख्या अशा माझ्या गर्मीतल्या सुट्ट्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रात गेलेल्या आहेत. मला गाणं ऐकणं आणि म्हणणं दोन्हीही आवडतं. मी आपल्या रिकाम्या वेळेत गाणं म्हणते आणि ऐकते सुद्धा. शाळेतनं आल्यानंतर सुद्धा माझ्याजवळ वेळ असतो तो माझा शाळेच्या प्रिपरेशनमध्येच जातो. अर्थात म्हणजे दुसऱ्या दिवशीची तयारी करणं, दुसरा लेक्चर जो दुसऱ्या दिवशी मला तासात लेक्चर घ्यायचा आहे त्याच्यात जातो आणि राहिलेला वेळ मग मी TV बघते. ज्या दिवशी आम्हाला कळलं की होम मिनिस्टरची टीम आमच्या घरी येणार आहे त्या दिवसापासून आम्ही लोक तयारीत लागलेले आहोत. आमची सगळी तयारी झाली आहे. आदेश भाऊजी आता तुम्ही लवकर या. नमस्कार. पदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा, दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. क्या उखाणा. संध्याच्या पळीवर नागाची खूण. प्रवीण रावांचं नाव घेते नेने यांची सून. काय सांगता हो, द्या ओळख करून सगळ्यांची. माझे मिस्टर नमस्कार. माझ्या सासूबाई नमस्कार. माझी आई नमस्कार. माझी नणंद नमस्कार. माझी मधली बहीण नमस्कार. ती धाकटी बहीण हो हो. अजून सगळे माझे हो. काळजी करू नका, झाली ओळख सगळ्यांची. चला सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. 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 कुठलं बालपण? काशीतलंच, वाराणसी. प्रत्येकाला नेहमी प्रश्न पडतो तर मला एक तुम्ही आधी क्लिअर करून टाका. काशी, वाराणसी आणि बनारस. बनारस हे काय आहे? तिन्ही एकच नाव आहे तिथलेच. म्हणजे आपण काशी सुद्धा म्हणतो, बनारस सुद्धा म्हणतो आणि वाराणसी सुद्धा म्हणतो. वाराणसी या करता की वरुणा ते 80 पर्यंतची ही काशी आहे म्हणून याला वाराणसी म्हटलं जात. बघितलं, काहीतरी मिळणार मला वाटलंच होतं. वहिनी आहेत त्या शेवटी. तुमचं बालपण कुठलं? वाराणसीचं. काय चेहरा खुलला आहे बघा त्यांचा. इथून किती लांब राहायला होते की याच घरात होते? पहिल्यापासून आधी कालभैरव मंदिर आहे त्याच्याजवळ होतं. कालभैरव मंदिर आहे त्याच्याजवळ होते. इथे 6-7 वर्ष झाले. आणि तुम्ही राहायला कुठे होता? आम्ही पण काशीतलेच आहोत म्हणजे वाराणसीचंच आहोत. आणि तसं जर म्हटलं जाईल तर यांच्या घरापेक्षापासून 101 मीटरचा म्हणजे एवढीच दूरी होती घराची. किती बघितलं शब्द अडखळायला लागले लगेच. काय एवढे अडखळायला लागला तुम्ही? नाही म्हणजे खूप जवळ होतं पण आमचं अरेंज मॅरेज आहे. मी असं म्हटलं का की लव्ह मॅरेज आहे हे का सांगितलं तुम्ही? 100 मीटरचं अंतर सांगितलं म्हणजे असं ना वाटलं पाहिजे की इतक्या जवळ असलं असेल तर म्हणजे लव्ह मॅरेज असेल असं. नाही असं काय नसतं. कधी कधी बाजूबाजूच्या घरात राहत असतात पण अरेंज मॅरेज होतं. त्याच्यामुळे असं काय नसतं. काय हो बरोबर की नाही? तुम्ही त्या 100 मीटरचा जो काही तुमचा प्रवास होता तो रोज करत होता? नाही. अरे मी त्या लग्नाच्या आधी पाहिलं पण नव्हतं. मी म्हटलंच नाही पाहिलं होतं. नाही तुम्ही त्या रस्त्याकडून जात होता का?
म्हणजे घरावरनं सांगलीकरांच्या वाड्याच्या वरनं जात होता का? सांगलीकरांच्या वाड्याकडनं तुम्ही गेला होता का कधी? गेलो असे ना, कधी कधी जातच असे. ओके, तुम्ही त्यांना कधी बघितलं होतं का? चुकून चुकून असं म्हणजे की मुख्य माझी नणंद ही माझी मैत्रीण होती अगोदर. बर. आम्ही एका शाळेतच शिकलेले आहोत, तर म्हणजे लहानपणी आम्ही घरी पण म्हणजे मी आलेले आहे यांच्या, आणि तेव्हा त्यांना बघितलं असेल. हो, असं म्हणजे तिचा भाऊ म्हणून असं बघितलं. नवरा म्हणून कुठे म्हणलं? महाशिवरात्रीच्या निमित्तानं इकडे गप्पा मारतो आहोत. वाराणसीमध्ये कशी साजरी होते हो महाशिवरात्र? इथे खूप चांगल्या पद्धतीने साजरी होते, कारण की विश्वेश्वर म्हणजे आमचे इथले देवता आहे, कुलदैवत म्हणा किंवा स्थान देवत म्हणा, तर इथे खूप चांगल्या पद्धतीने शिवरात्री साजरी होते. त्यांची वरात निघते आणि असे असे प्रकार जल्लोषात होतं. तुम्ही जाता त्याच्यात सहभागी होता? दर्शनाला जातो देवाच्या. दर्शनाला, देवाच्या दर्शनाला सगळं. खूप गर्दी असते म्हणून त्या जल्लोषात आम्हाला जाता येत नाही, पण दर्शनाकरता असं खूप भाविक येतात. आता सुद्धा बघितलं, फक्त आपल्याच देशातले नाही तर परदेशातून आलेले अनेक भाविक त्या तिकडे काशी विश्वनाथांच्या चरणांवरती नतमस्तक होण्यासाठी येत असतात. आम्हाला आज भाग्याचा दिवस आहे. सांगा, आता लग्न कसं जमलं? लग्न असं आहे की माझी आत्या आणि यांची आत्या त्या बसल्या आहेत समोर. या लोकांनी म्हणजे माझ्या नंदेच्या लग्नापासूनच आपलं गोष्टी वगैरे सुरू केल्या, आणि त्या वर्षभराच्या अंतरातच मग लग्न जमलं. या लोकांनीच जमवलं. काय होतं, तुम्हाला माहिती होतं हे जमतंय हे? हो, म्हणजे मला नंतर माझ्या बहिणीने म्हणजे थोडंसं ब्रीफ केलं होतं की चांगली मुलगी म्हणजे तुम्ही करून घेतो. बरं, करून घे, चांगली आहे. असं किती वर्षापूर्वी सांगितलं? नाही, लग्नाच्याच म्हणजे ज्या गोष्टी. आपण त्याला किती वर्ष झाली आता लग्न? आता लग्नाला आमच्या 21 वर्ष. 21 वर्षापूर्वी तुम्हाला चांगली आहे असं सांगितलं होतं. 21 वर्षानंतर तुमचं काय मत झालंय? चांगलीच आहेत. चांगली आहे. बरं, मला सांगा, शंकरांचे किंवा आपण महाशिवरात्र आहे अशा वेळेला त्यांचे वेगवेगळे भाव असतात. कधी रौद्र रूप असतं तेव्हा ते तांडव करतात, कधी शांत असतात, ध्यानस्थ बसलेले असतात. तर या माऊलीत त्यातलं कुठलं रूप जास्त सामावलं आहे? नाही, जनरली तर शांतच राहते. एखादा कधी कधी मिळतो तो रूप पाहायला रौद्रवाला. तशी यांच्या वडिलांचं नाव शंकर आहे. हो का? माझ्या वडिलांचं नाव शंकर होतं. हां, म्हणून त्याची पूर्ण आली यांच्यामध्ये. तर कधी कधी वेगवेगळे रूप दिसतात. दिसतात. बघा काय म्हणतायत ते. का हो असं तुम्ही रौद्र रूप घेता? ते वेळेवेळेवरती सगळे रूप घ्यावे लागतात. साधारण कुठल्या गोष्टीमुळे रूप रौद्र होतं? कुठली गोष्ट म्हणजे नीट नाही झाली, वेळेवारी नाही झाली. अच्छा. मी म्हटलंय आणि ते नाही नीट झालं, काही मिस झालं, तर मग थोडा कधी कधी चिडचिडपणा. त्रिशूळ जातात? नाही, त्रिशूळ नाही, त्रिशूळ नाही. बरं, लक्षात राहिलेला मसालेदार किस्सा सांगा नाही का? लग्नानंतर आम्ही लोक फिरायला गेलो होतो पंचमढी. तर तिथे सारखं यांचं झालं होतं की इथे चढ तुझी फोटो काढतो, तिथे चढ तुझी फोटो काढतो. त्यावेळेस फोटोचं कौतुक होतं थोडं की नवीन नवीन आलो, फोटो काढूया. तर एक असं झाड, खूप मोठं झाड होतं, तिथे असं होतं, त्याच्यावर म्हणाले तू ह्याच्यावर चढ आणि मी तुझे फोटो काढतो. आणि मी हील घातली होती, अजून मी हील काढली नाही, आणि ते पूर्ण झाड जे ओलं होतं, तर त्या ह्याच्यावर मी चढले ते हील घालून. आणि अजून वरती, अजून वरती, अजून वरती करता करता ते मी पूर्ण झाडावरनं दडपडले. आणि मग मला पूर्ण म्हणजे मुखा चोट लागली, पूर्ण पाठीला माझ्या लागलं. तो फोटो काढला का एक्सरे काढला? नाही, मग तर फोटोची काही जागाच नव्हती फोटो काढायची. मग तर हॉटेलला, म्हणजे हॉटेलातच सीधे जायचं होतं. मग तिथून आम्ही जबलपूरला माझ्या आते सासूकडे गेलो, आणि तिथे ते म्हणजे त्यांनी कधी बघितलं होतं, आमच्या लग्नाला आले नव्हते ते. तर त्यांनी बघितलं तर म्हणाले की अरे प्रवीण, मुलीला नीट तू नीट बघून वगैरे लग्न केलं होतंस ना? तर हे म्हणाले का? तर म्हणाले मुलीमध्ये काहीतरी डिफेक्ट वाटतोय मला. तिला तिची चाल पाहतो, ही थोडी चोट लागली होती, पूर्ण चोट म्हणजे लागला होता घाव. तर हिची चाल पाहतो ही ठीक नाही, ही मुलगी काहीतरी डिफेक्टिव्ह आहे, तू बघून केलं होतंस ना? त्याला सांगितलं नाही, डिफेक्ट माझाच होता, त्याचा इफेक्ट तिकडे झालाय. हो ना. आता मला सांगा, तेव्हा ज्या उत्साहात फोटो काढत होता, आताही तेवढ्याच उत्साहात फोटो काढतो? नाही, मुळीच नाही. हे रोज म्हणतो माझी अशा पोज मध्ये काढ, म्हणतो मला जाऊ दे, मला दुसरी काढ. बरं, आता या ठिकाणी एक आव्हान आहे. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवल्या आहेत, एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. जलशुद्धीकरण यंत्र, वेळ सुरू झाली. कृष्णा संगे राधा बावरी,
20 सेकंद झालेली आहेत. 20. शंखनाद. 30 सेकंद झाली. एका मिनिटामध्ये खेळ पूर्ण करायचा. 10. छोटे खानी पॅकिंग. 9. 8. 7. 6. पार्किंग हा छोटे हा. 5. 4. 2. अभिनंदन. ते चांदीचं नाणं मिळालं तुम्हाला. अभिनंदन. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून वैदिना मिळते आहे भेटवस्तू. बरं, आता कोण कोण आलंय म्हणालात तुम्ही? माहेरचं? माहेरचं आई माझी. मावशी. आई आईकडे आईकडे माईक द्या. चला. जावई माझे खूप चांगले आहेत. लाखात एक आहे. बस. आणि मुलगी पण माझी छान आहे. हे पाठ केलं होतं ते झालं. आणि सगळ्यांना समजावून घेते. पण जावई शांत आहेत का तुमचे? हो, जावई खूप शांत आहे. आणि लाखात एक खूप छान आहे. मला मुलासारखे आहेत. मुलासारखे आहेत जावई. आणि सासरचं कोण कोण आहे आता? सासूबाई. सासूबाई. माझी सून लाखात एक आहे. अरे वा, दोघांनी. मुलगा लाखात एक, सून लाखात एक. मुलगा माझा A1 आहे. A1. सुनेला काय सांगणार मी कसं आल्यापासून तुमच्या घरात? सून माझी बहुत बोल्ड आहे. हा, सर्व कामात एकदम माहिर. पण मला सांगा, 21 वर्षापूर्वी जेव्हा या घरामध्ये आली, तुमचं जे काही एक प्रतिमा होती तसंच आहे? हो, तसंच. ती माझं तसंच करते अजून. हो, तसाच सन्मान देते मला. अरे वा. आणि त्यांच्यात काही बदल झालाय का स्वभाव? नाही, मुलाचे स्वभावात काही बदल नाही. काही नाही, आहे तसा. तसाच आहे. जसं पहिले करतो तसं आजही करतो माझं. हा, म्हणजे काहीच करत नाही. नाही, माझं करतो. म्हणजे ते जो म्हणजे सगळं तसंच आहे. पॉझिटिव्ह. बरं, अजून कोण बोलणार? नणंद माईंकडे द्यावं जरा. फारच महत्वाचा रोल आहे त्यांना. शाळेपासून तुमच्या मनात होतं ही मुलगी घरात यावी? नाही, आधी असं नव्हतं. पण नंतर जेव्हा आई बाबांनी सगळं हे केलं की स्वातीचं नाव आहे लग्नासाठी, तर मी प्रसन्न झाले. मला असं वाटलं की होय, छान आहे. आणि दादासाठी एकदम परफेक्ट आहे माझ्या. खरंच तशीच आहे? नाही, आहे वाकई. खरंच म्हणते. शाळेत असताना कशी होत्या? शाळेत असताना पण चांगलीच होती. तेव्हा थोडी बदमाशी गरज होती. अजून कोणी बोलणार आहे? बोला बोला बोला. मी ताई, हिची लहान बहीण. ऍक्च्युली जेव्हा ताईचं लग्न झालं त्याच्या 6 महिन्यापूर्वीच आमचे बाबा गेले होते. तर त्या त्यावेळेस आम्ही अशी खूप अशी उत्साह, म्हणजे लग्न आहे पण असे खूप हे नव्हतं की बाबा नाही या. पण जियाजी आल्यानंतर आम्हाला ती कमी कधी निखळली. मी 12वीत होते आणि ही काहीतरी 8. ही तर खूप लहान होती. तर आम्हाला आल्यानंतर म्हणजे हे कधी फील नाही झालं की आमचे बाबा नाही या. ताईचं लग्न झाल्यानंतर हिचा वाढदिवस आला होता. तर ही रडत होती की म्हणजे फर्स्ट बर्थडे होता बाबा गेल्यानंतर, आणि ही खूप लाडकी बाबांची. तर हे होत होतं की म्हणजे बाबा गेल्यानंतर हा फर्स्ट बर्थडे कसं होईल काय होईल. पण तो दिवस होता की संध्याकाळी जियाजी सगळं केक, हिच्याकरता फ्रॉक घेऊन, म्हणजे जसं आम्हाला बाबांनी ट्रीट करत होते तसं आम्हाला जियाजींनी केलं. आणि आज 21 वर्षापर्यंत कधी आम्हाला हे फील नाही झालं की आमचे बाबा नाही या. तर ताई आणि जियाजींनी हमेशा एक आई आणि वडिलांची आमच्याकरता भूमिका निभावली. केवढी मोठी कॉम्प्लिमेंट आहे. कशा याच आठवणी असतात. म्हणजे एखादी मुलगी लग्न करून सासरी जाते, पण सासरच्याने माहेरच्यानं आपलंसं मानलं की भविष्यात सगळं आनंदाचं वातावरण होतं. आणि तेच तुम्ही केलं म्हणून आज त्यांच्या बहिणींकडनं तुम्हाला तेच आदराचं आणि सन्मानाचं स्थान आहे. आणि तरीसुद्धा ह्या चिडतात हे बघून मला. नाही, ह्यांच्यावर नाही चिडत मी. तसं कुठली चूक झाली किंवा कामात काही हे झालं तर चिडचिड होते. ह्यांच्यावर मी नाही चिडत कधीच. बघा, कधी कामामध्ये काही तिची चूक झाली तर माझ्यावर चिडते. कळलं का? हो, मी खूप डिपेंडेंट आहे याच्यावरती. म्हणून त्याच्या करता मला कुठलीही गोष्ट म्हणजे अशी करायची असली तर अगोदर मी अहोपासून सुरुवात होते माझी. ह्यांनाच माहिती आहे सगळं, माझे सर्टिफिकेट्स किंवा मला शाळेतनं कुठलं काही मिळालं, कुठलं सर्टिफिकेट्स मिळाले, तर येता क्षणी मी ह्यांच्या हातात देते की तुम्ही नीट ठेवा. मला म्हणजे एक विश्वास आहे की नीट ठेवतात सगळ्या गोष्टी. अहो म्हटलं की मला सगळं मिळेल, मला हे माहिती आहे. ह्या वस्तूची मला पूर्ण खात्री आहे. आयुष्याच्या सुखाचा कोड वर्ड आहे अहो. या दोघांची गप्पा सुरू असताना आता या ठिकाणी एक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्ही एक चित्र काढायचं आणि तुम्ही काढलेलं चित्र जर सगळ्यांनी ओळखलं
तर बक्षीस तुम्हाला मिळणार. बघूया पहिलं चित्र कुठलं. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, साखळी, चार, तीन, कंगन, कडा, दोन. काय दिलं होतं सांगा? रुद्राक्ष. रुद्राक्ष. पुढचं चित्र ते काढतील. काय कठीण दिलं होतं ना तुम्हाला. अभिनंदन. चला हे बक्षीस तुम्हाला मिळालं. दहा, नऊ, अभिनंदन. अभिनंदन. घेऊया काही क्षणांची विश्रांती, पण त्यापूर्वी किती कौतुक केलं तुमचं. हो किती रिअल कौतुक आता होईल. तुम्हाला खूप कपडे विकत घ्यायला आवडतात. हो, त्यामुळे खूप खर्च होतो. हो की नाही? खर्च होतो असं नाही, पण हो मला आवडतं. आजूबाजूच्या नेहमी प्रश्न पडतो, ह्यांच्याकडे रोज एक पार्सल कसं काय येत? रोज एक नाही, जवळजवळ. तुमचं एक दुसरं वैशिष्ट्य आहे की दर वेळेला तुम्ही वेगवेगळी गेट टुगेदरचं प्लॅन करता आणि ते ठरवता, सगळे तयारी करतात, आणि तुमचं वैशिष्ट्य असं आहे की लास्ट मोमेंट तुम्ही ते कॅन्सल करता. नाही, कॅन्सल तर नाही करत. बोलवते तर बोलवते, नाही तर नाही बोलवत. दुसरा एक तुमचा स्वभाव ना फार कौतुकास्पद आहे की तुम्ही घरी बोलवता. घरी आलं की प्रत्येकाने भरपूर जेवावं खावं असं तुम्हाला वाटतं. तुम्ही त्यांना खाऊ घालता आणि ते खाऊन जिरतं ना जिरतं ते लगेच वजन चेक करता. नक्कीच हिने लिहिलं असेल. किती चांगलं आहे ना. मुख्य म्हणजे काय, मी हे काम करते म्हणजे मी मान्य आहे, मला हे मान्य आहे. या दोघींबरोबरच करते, अजून कोणाबरोबरही करा, पण काय स्वभाव आहे, छान आहे की नाही. जेवा 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 माणूस जेवला की का जेवलो, घरी जाईपर्यंत त्याला हा प्रश्न पडणार. पण चांगलं आहे, वेट चेक करून पाठवता ते बरं आहे. इतक्या तक्रारी आल्या, तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे वेट चेक करणं हे आहे माझ्यामध्ये, पण मी म्हटलं जसं तसं फक्त मी या दोघींबरोबरच हे करते. तुमची तक्रार काय वहिनींबद्दल? अजून मला असं काही वाटतच नाही की त्याच्यामध्ये काही कमी आहे, म्हणजे व्यवस्थित एकदम आहे. त्यांचं म्हणणं हे जरा जास्तच आहे म्हणून. व्यवस्थित नाही, आत्ता म्हटलं ना पॉझिटिव्ह घ्यायला, मी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह घेतो. नाही खरंच, तुम्ही दोघांनी एकमेकांच्या बोलण्याला, एकमेकांच्या कमेंटना, आलेल्या परिस्थितीला अत्यंत सकारात्मक दृष्टीने बघितलं, म्हणून आज इतकी भरभराट झालेली आहे. क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा आज मागायची असेल तर मी आपल्या सासूबाईंची आणि आपल्या आईचीच मागेन. का? जेही माझ्याकडनं थोडी फार चूक झाली असेल तर मला क्षमा कर. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? तसं तर मी कोणाचं वाईट केलं नाही आहे, पण जर चुकीने झालं असेल तर मला क्षमा करा. आता जसे हसत आहात तसेच हसत राहा. तुम्हाला शुभेच्छा, सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा, आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार. आणि बहिणींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची भेटवस्तू आठवण.
या महाशिवरात्रीच्या आजच्या भागाची सांगता करत असताना या काशीवरून वाराणसीतून मी तुमच्या सुखासाठी श्रीदेव काशी विश्वनाथांच्या चरणी प्रार्थना करतो. तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद वैभव नांदू दे आणि सगळ्यांचं सगळं चांगलं होऊ दे असं म्हणत आजचा भाग इथेच संपवतो आणि पुन्हा भेटतो अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.